आजकाल अभ्यासाला नव्हे भावनांना महत्व. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. राम मांसाहारी या वक्तव्यावरील वादावर जितेंद्र आव्हाडांकडून पडदा. कुठे लपून बसले तरी जितेंद्र आव्हाडांचा वध करणार. अयोध्येतले परमहंस आचार्य महाराजांचा इशारा. आव्हाडांना जगातील कोणतीही ताकद वाजवू शकत नाही. परमहंस महाराज संतापले. जितेंद्र आव्हाडांना अटक करा राम कदमांची मागणी. घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर भाजपचं आक्रमक आंदोलन. राम कदमांकडून आव्हाडांविरोधात एफआयआर. शरद पवारांसमोर आव्हाड बोलतात याचा अर्थ ती शरद पवारांची भूमिका. संजय शिरसाट यांचा आरोप. जितेंद्र आव्हाडांविरोधात अजित पवार गट, भाजप, शिंदे गट आक्रमक. पुण्यासह नाशिक संभाजीनगरमध्ये आव्हाडांविरोधात आक्रमक निदर्शनं. आव्हाडांविरोधात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार. कारवाईची मागणी करणार मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रतिक्रिया. जितेंद्र आव्हाडांवर प्रतिक्रिया देण्यासाठी महाविकास आघाडीतील तीन नेत्यांचा नकार. सुप्रिया सुळे, संजय राऊतांसह अनिल देशमुख नो कमेंट्स. राज्यातील महत्वाचे विषय सोडून देवधर्मांवर बोलणं सोडलं पाहिजे. रोहित पवारांचा आव्हाडांना सल्ला. तर रोहित पवार अजून लहान. अबुधाबीत बसून बोलणं सोपं. आव्हाडांकडून रोहित पवारांचा समाचार. आव्हाडांच्या वक्तव्याचं समर्थन नाही. श्रीरामाविषयी बोलताना सांभाळून बोलावं. ठाकरे गटाच्या अंबादास जानवे यांची प्रतिक्रिया. ठाकरे गट आणि वंचितची आज मुंबईत महत्वाची बैठक. दुपारी 4 वाजता या बैठकीचं आयोजन. लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात चर्चा होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तारांच्या वाढदिवसानिमित्त गौतमीचा कार्यक्रम. कार्यक्रमात राडा. सत्तारांकडून लाठीचार्जचे आदेश. प्रेक्षकांना शांत करताना शिवराळ भाषेचा वापर. मी माझ्या ग्रामीण भाषेत बोललो. कुणाला शंका आली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. अब्दुल सत्तारांकडून शिवराळ भाषेचा वापर केल्याबद्दल स्पष्टीकरण. मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ. मुंबईच्या आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरूच. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असा पवित्रा. 2005 पर्यंतच्या जाहिरातीनुसार रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची आजची सुनावणी रद्द. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या तब्येतीच्या कारणास्तव सुनावणी रद्द. राज्य मागासवर्ग आयोगाची आज बैठक. मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वेक्षणाच्या चाचणीबाबत चर्चेची शक्यता. शिवडी नावाशेवा सागरी सेतूसाठी 250 रुपयांचा टोल. मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय. 12 जानेवारीला मोदींच्या हस्ते सागरी सेतूचं उद्घाटन. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर परिसरातील दुकानांवर कारवाई. 3 अनधिकृत फुल दुकानांवर पालिकेकडून कारवाईचा वडगा. बीडमध्ये पुन्हा एकदा गर्भलिंग निदान करण्याचा धक्कादायक प्रकार उघड. केवराईतील एका घरात आरोग्य विभाग आणि एलसीबीची धाड. एका महिलेला बेड्या. डॉक्टर पळून गेल्याची माहिती. कोरोना झाल्यास 5 दिवस होम क्वारंटाईन रहा. राज्यातील कोविड टास्क फोर्सचा नागरिकांना सल्ला. वयस्कर व्यक्तींना मास्क लावण्याच्याही सूचना. लोकसभेआधी मला अटक करण्याचा भाजपचा हेतू. त्याच हेतूने बरोबर लोकसभेच्या आधी मला समन्स पाठवलं. अरविंद केजरीवालांचा भाजपवर आरोप.